पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथील मेजर महादेव अश्रुबा शिरसाठ हे 17 वर्षांच्या लष्करी सेवेनंतर निवृत्त झाले आहेत. त्यांचा जय हिंद सैनिक युवा फाउंडेशन आणि ग्रामस्थांतर्फे भव्य सेवापूर्ती सत्कार करण्यात आला. पाथर्डी तालुक्यातील कोल्हार डमाळवाडी येथील मेजर महादेव अश्रुबा शिरसाठ हे 17 वर्षांची लष्करी सेवा करून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा ग्रामस्थांच्या वतीनं सेवापूर्ती सत्कार करण्यात आला. गावातून शिरसाठ यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यानंतर त्यांचा ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी नगरच्या जय हिंद सेवा फाउंडेशनचे शिवाजी पालवे, भाऊसाहेब करपे, राम घुले महाराज, भगवान मची महाराज, ॲडव्होकेट पोपट पालवे, गोरक्ष तुतारे, सरपंच रामनाथ शिरसाठ, भरत शिरसाठ, अंबादास शिरसाठ, अंबादास डमाळे, सुनील कोतकर, संदीप कोतकर, मोहन बेरड, नितीन अरणे, रंगनाथ आढाव, संतोष गोरे, आदिनाथ ठोंबरे, विष्णू आव्हाड, रोहिदास वारे, सुरेश बडे, अंकुश भोस आदी उपस्थित होते. देशभक्तीपर गीतांच्या तालावर शिरसाठ यांची स्वागत मिरवणूक काढण्यात आली. मान्यवरांनी आपल्या मनोगतात देशसेवेनंतर आता शिरसाठ सामाजिक सेवेतही योगदान देतील असा विश्वास व्यक्त केला. आज आपल्या या डमळवाडी गावामध्ये महादेव अश्रुबा शिरसाठ मेजर यांचा जो सेवानिवृत्त कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी आम्हाला आवर्जून उपस्थित ज्यांनी केलं ते असणारे आमचे परमस्नेही मित्र शिवाजी पालवे मेजर यांच्या आग्रहास्तव आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत. तर आज या ठिकाणी मेजर साहेबांचा सत्कार होत आहे. तर त्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक ठिकाणी पुष्पदंताचार्य सांगतात, आशितगिरी समशाक जलम सिंधु पात्रे सुरतरुर्शाखा लेखनी पत्रमुर्वी लिखती गृहित्वा शारदा सर्व कालम तदपित गुणाना मीश पारम नयाती. म्हणजे की ज्यांनी आपल्यावरती ऋण केलेलं आहे, ज्यांचं आपल्यावरती ऋण आहे ते कशानेही फेडल्या जाणार नाही. आपल्यावरती या सैनिकांचं किती ऋण आहे, समुद्राची शाही, कल्पतरूची लेखणी आणि साक्षात सरस्वती माता लिहिण्यासाठी बसली आणि पृथ्वीचा कागद केला तरीसुद्धा यांचे उपकार आपल्या जेणे लिहूनसुद्धा पूर्ण होणार नाहीत. यांचे आपल्यावरती उपकार आहेत म्हणूनच आज आपण या ठिकाणी सुखाने झोपत आहोत. जय हिंदचे शिवाजी पालवे यांनी देशाप्रती असलेलं कर्तव्य बजावून परतलेल्या शिरसाठ यांनी आपल्या अनुभवाचा फायदा समाजाला करून द्यावा असं आवाहन केलं. आज आपल्या डमळवाडी गावचे सुपुत्र महादेव अश्रुबा शिरसाठ मेजर यांनी 4 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये 17 वर्ष देशसेवा करून आज आपल्या मायदेशी सुखरूप पोहोचले असता त्यांची या डमळवाडी गावामध्ये सेवापूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यामध्ये श्री आनंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ज्या शाळेमध्ये महादेव मेजर यांनी शिक्षण घेतलं अशा आनंद विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी त्यांचं चिचोंडी येथे भव्य असं स्वागत केलं आणि त्यानंतर जवळपास चिचोंडी ते डमाळवाडी 5 किलोमीटर त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावामधून एक आनंदाचं वातावरण तयार झालं की आपल्या गावचा एक सैनिक देशाची 17 वर्षे सेवा करून सुखरूप घरी पोहोचल्याचा आनंद डमळवाडी आणि चिचोंडी पंचकृषीतील तमाम जनतेला झाला. खऱ्या अर्थानं त्यांनी या 4 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये कौतुकास्पद असं काम केलं आणि आपली सेवा पूर्ण करून ते आज डमळवाडीमध्ये पोहोचले. मी जैन सैनिक सेवा फाउंडेशन अहमदनगर आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या या गावचे सरपंच
परिसरातील सर्व सरपंच उपसरपंच मंचावर उपस्थित असलेले सर्व माजी सैनिक यांच्या वतीनं मी महादेव शिरसाट यांना भावी कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. ज्याप्रमाणे आपण देशाची सेवा केली त्याचप्रमाणे आपण आता मायदेशी आल्यानंतर आपल्या आईची आपल्या भावाची आपल्या परिवाराची आणि आपल्या गावाची जनतेची चांगली सेवा करावी आणि ज्याप्रमाणे सैन्यात आपण मोठं नाव केलं त्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या गावामध्ये एक चांगलं काम करून तरुणांना नवीन प्रेरणा देऊन सैन्यामध्ये तरुण कसे जातील तरुणांना गावामधून सैन्यात जाण्यासाठी मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. या कार्यक्रमास ग्रामस्थ जय हिंदचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मी नास्तिक महादेश चार माता लाईट इन्फंट्री मध्ये सेवानिवृत्त झालो. मी गावामध्ये येऊन गावकऱ्यांनी माझा भव्य मिरवणूक अशा प्रकारे मिरवणूक काढून माझा सत्कार समारंभ केला आणि मी सर्व गावच्या वतीने सर्वांना गावांना गावातील लोकांना माझ्याकडून मी यांचे आभार व्यक्त करतो. आणि असेच जे नवीन जनरेशन आहे असेच जनरेशन सैन्यात भरती व्हावे अशी माझी एक इच्छा आहे म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला होता ताकी सर्व जे नवीन पिढी आहे ते सैन्यामध्ये येईल आणि आपल्या भारत देशाची मातृभूमीची सेवा सर्वांच्या हाती लागेल यासाठी एक उत्साहाचा एक सण साजरा म्हणून आज मी साजरा केला होता आणि सर्वांनी माझे आभार व्यक्त केले. जय हिंद जय भारत. प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.